दंडवत प्रणाम मंडळी, मी प्रवीण करपे, महानभाव यूट्यूब चॅनल परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. महानभाव यूट्यूब चॅनलची टीम, महानभाव यूट्यूब चॅनलचा परिवार आपल्या परिवारासाठी सातत्याने दर रविवारी स्थान दर्शनांची मालिका घेऊन येते. ही स्थान दर्शनाची मालिका आपण पुन्हा कंटिन्यू चालू ठेवत आहोत श्री क्षेत्र संवत्सर येथे. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र संवत्सरला. श्री क्षेत्र संवत्सरमध्ये सर्वज्ञेश्वर चक्रधर स्वामींचं पवित्र स्थानांचं वंदन करणार आहोत. इथली लीळा आपण जाणून घेणार आहोत. इथल्या महंतांचं दर्शन आपण करणार आहोत. आणि त्याचबरोबर महानुभाव इतिहासात, साहित्याच्या इतिहासातील मानाचा केंद्रबिंदू, अभ्यासाचा, संशोधनाचा केंद्रबिंदू असणारा श्री क्षेत्र संवत्सर या ठिकाणाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. आपण उत्सुक आहातच. चला तर मग जाऊया स्थान दर्शनाला. दंडवत. तर बंधूंनो, हेच ते सुंदर मंदिर आहे जिथे सर्वज्ञेश्वर चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान आहेत. आता मला ओढ लागली स्थान दर्शनाची, तर आपण पण उत्सुक आहात. चलताय ना? चला मग. दंड त्यांना. भक्तगण हो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केले. स्थानवंदन झाल्यानंतर
आरतीचाही अवसर झाला. ह्या सर्व गोष्टी करत असताना या आश्रमातील आचरण, या आश्रमातील शिस्त, या सर्व गोष्टी मनाला भावून गेल्या. आपण या स्थानाची लीळा श्रवण करणारच आहोत, त्यासोबतच या आश्रमाची सुद्धा पार्श्वभूमी म्हणता येईल किंवा इतिहास म्हणता येईल किंवा इथे जे अध्ययन केंद्र आहेत त्याचा थोडाफार आढावा म्हणता येईल. आपल्याला आता श्रवण करायचं आहे, ईश्वराची सुंदर अशी लीळा श्रवण करायची आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री ब्रिजेश दादाजी महानुभाव. दादांना प्रेमपूर्वक दंडवत. दादांकडून आपण लीळा आणि या सर्व गोष्टी श्रवण करणार आहोत. श्री चक्रधर स्वामी की जय. आपण या ठिकाणी जे स्थानवंदन केलेलं आहे या स्थानाचे नाव श्री क्षेत्र संवत्सर ब्रह्मविद्या पाठशाला महानुभाव आश्रम संवत्सर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र. या ठिकाणी पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमण काळात पूर्वार्ध काळामध्ये सोनारी या गावाहून परिभ्रमण करत या संवत्सर गावामध्ये आले. तर लीळाचरित्र या ग्रंथामध्ये, प्रमाणित ग्रंथामध्ये, या संवत्सर स्थानाच्या लीळेबद्दल जो उल्लेख येतो त्याचा उल्लेख असा आहे, पूर्वार्ध 276 या क्रमांकामध्ये संवत्सरी सिंगेश्वरी आसन संवत्सर या गावामध्ये येताना सर्वप्रथम इथून अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरती एक श्रृंगेश्वरचं महादेवासंबंधित मंदिर आहे. तर त्या ठिकाणी पायरीवरती भगवान श्री चक्रधर स्वामींचं थोडा वेळ आसन झाले, बसले थोडा वेळ तिथे आसनस्थान. मग त्याच्यानंतर उल्लेख येतो आदिती वस्ती. आदिती म्हणजे या ठिकाणी, म्हणजे तिथून इथं या गाव या ठिकाणी आले. मग या ठिकाणी जो उल्लेख येतो तो आदिती वस्ती. आदिती म्हणजे आदित्य मंदिर, म्हणजे सूर्य मंदिर या ठिकाणी स्वामींच्या काळामध्ये होतं. आणि या मंदिरामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींनी एक रात्र आपलं वास्तव्य केलं. आणि त्याच्यानंतर उल्लेख येतो लीळेमध्ये दुसरा श्रृंगेश्वरी आसन. म्हणजे दुसरा श्रृंगेश्वरी म्हणजे इथून जर तुम्ही रस्त्याने गेले रोडनी तर 1.5 किलोमीटर पडतं. आणि जे संवत्सरी सिंगेश्वरी म्हणजे पहिलं जे श्रृंगेश्वरी आसन स्थान आहे तिथून नदीच्या दुसऱ्या काठावरती तिथं विभांडक ऋषीचं एक मंदिर आहे. पूर्वी विभांडक ऋषीचं आश्रम होतं, तर तिथं आता त्या नावाने महादेवाचं मंदिर आहे. तर त्या ठिकाणी भगवान श्री चक्रधर स्वामी थोडा वेळ बसले, म्हणजे संवत्सर येथून गेल्यानंतर दुसरा श्रृंगेश्वरी आसन तिथे थोडा वेळ आसनस्थान. मग तेथून भगवान श्री चक्रधर स्वामी कोकमठाण या गावामध्ये गेले. तर या आश्रमामध्ये स्थानही आहे, मार्गही आहे जिथे साधुसंत राहतात. आणि विशेष म्हणजे आश्रमची विशेषता या ठिकाणी ब्रह्मविद्या, भगवान श्री चक्रधर स्वामीजींनी जे ब्रह्मविद्याशास्त्राचं ज्ञान सर्वजीवांना दिलेलं आहे त्या ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्ययन आणि अध्यापन या ठिकाणी चालतं. तर या ठिकाणचे जे महंत आहेत, सर्वप्रथम या ठिकाणी उत्तर भारत, म्हणजे ते आता गाव जे आहे पाकिस्तानमध्ये गेलं, पाकिस्तानचे आधी ते गाव भारतामध्येच होते परंतु फाळणीनंतर आता ते पाकिस्तानात गेले. तर त्या ठिकाणी जन्म झालेले असे मोठे बाबाजी, म्हणजे त्यांचं नाव होतं परमपूजनीय परमादरणीय श्री राजधर बाबाजी. आणि त्याच्यानंतर त्यांचेच एक महान शिष्य म्हणजे परमपूजनीय परमादरणीय साहित्याचार्य, ज्यांना आदराने श्री मामाजी या नावाने संबोधित केलं जातं. तर ते याच ठिकाणी त्याच बाबांचे शिष्य होते, परंतु ते वांबूर या ठिकाणी आश्रमस्थ होऊन ते ब्रह्मविद्याशास्त्राचं जे अध्ययन आणि अध्यापन विद्यार्थ्यांना त्या आश्रमामध्ये करवतात. आणि त्यासोबतच जे बाबांचे शिष्य परिवारांपैकी एक होते, म्हणजे बाल परमपूजनीय परमहंस परमादरणीय
बालमुकुंद महानुभावजी म्हणजे यांना आता ती म्हणती आहे ते आता परमपूजने परमादरणीय गुरुवरे श्री राजधर बाबाजी ही म्हणती त्यांना आहे. तर ते जे बाबाजी आहेत ते आता या ठिकाणी लांबून लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, वासनिकांना, साधुसंतांना जे ब्रह्मविद्याध्यानासाठी इथे येतात तर त्यांना ब्रह्मविद्याज्ञानाचे धडे ते बाबाजी देण्याचं जे महान कार्य आहे ते आता या ठिकाणी करत आहेत. तर या ठिकाणी स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक सर्वच गोष्टींची उपलब्धतेने समृद्ध असून, तर आधी जे सांगितलं की या ठिकाणी ब्रह्मविद्या पाठशाला आहे म्हणजे ब्रह्मविद्या ज्ञानाचे धडे दिले जातात आणि सर्व साधुसंत, भिक्षुक, वासनिक वर्ग ते ग्रहण करतात. तर या आश्रमची एक दिनचर्या लक्षात घेणे एक महत्त्वाचा मुद्दा राहील. तर या ठिकाणी पहाटे 3 वाजेपासून आश्रमची दिनचर्या सुरू होऊन जाते. पहाटे 3 ते 4 काही वृद्धवर्ग जे आहेत मंदिरामध्ये येऊन स्थानाची सेवा किंवा पहाटची जी देवपूजा वगैरे आहे त्याची तयारी सुरू होऊन जाते आणि काही विद्यार्थी वर्ग मंदिरामध्ये स्मरण करतात, काही आपल्या पट्टीवरही स्मरण करतात. मग 3 ते 4 झाल्यानंतर 4 ते 5 महिला वर्ग विभागाची देवपूजा असते पहाटे. मग त्याच्यानंतर पहाटची देवपूजा आणि आरती झाल्यानंतर अर्ध्या तासाचा गॅपनंतर 5:30 ते 6:30 या टायमिंगमध्ये पुरुष विभागाची देवपूजा आरती होत असते. मग त्याच्यानंतर 6:30 नंतर काही लोक जे आसपासचे जसं 5 पायरी आधी उल्लेख केलं स्थानवंदनाला जातात, काही उष्णोदक असेल चहा वगैरे तेही घेतात, काही योगासनं असतील तेही करतात. मग त्याच्यानंतर 1 तासाचा गॅप मिळतो अभ्यासासाठी. मग मुलं 7:30 ते 8:30 जे आदरणीय बाबाजी आहेत आपल्या परावाचा घोळलेल्या वाणीतून विद्यार्थ्यांना ब्रह्मविद्या अध्ययनाचे धडे देतात आणि विद्यार्थी त्यातील श्रद्धेने अध्ययन करतात. त्याच्यानंतर 8:30 ते 9:30 मार्गाचं जे अल्पवार आहे ते आल्यानंतर विद्यार्थी ते श्रद्धेने प्रसाद म्हणून ग्रहण करतात. त्यानंतर अभ्यासाची वेळ असते, नंतर विद्यार्थी अभ्यासाला बसतात. त्याच्यानंतर 11 ते 12 हा एक मोकळा वेळ असतो. मग या मोकळ्या वेळामध्ये विद्यार्थी आपल्या काही भजनासाठी, आरतीसाठी वाद्य शिकायची वेळ शिकायची इच्छा असेल तर ते शिकतात किंवा आपले उर्वरित कार्य करतात. त्याच्यानंतर 12 वाजता आरती सुरू होते. मग 12 ते 12:15 आरती चालते, स्थानवंदन आदी पूजावसर पूर्ण उरकला जातो. त्याच्यानंतर कुणाचं अन्नदान असेल ते अन्नदान, नसेल तर साधारण जे मार्गाचे रुटीनप्रमाणे दिनचर्येप्रमाणे जे असेल ते आहार घेतलं जातं. त्याच्यानंतर विश्रांतीची वेळ असते. मग 3 ते 4 किंवा कधी कधी काही कारण असतं पोथी ज्याला जर वेळ झाला बाबाजी खंडित होऊ देत नाही, अर्धा तास लेट होईल, 3:30 ते 4:30 या टायमिंगमध्ये जे स्थळ पोथी आहे, लीळाचरित्र आहे, काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्याचं अध्ययन बाबाजी करवतात विद्यार्थ्यांना, त्याचे अर्थ उमगून सांगतात. तर पोथीनंतर पुन्हा 1 तास वेळ भेटतो, 4:30 ते 5:30 या टायमिंगमध्ये पुन्हा उष्णोदकाची वेळ होते. उष्णोदक घेतल्यानंतर 5:30 ते 6:30 किंवा थोडंसं 15 मिनटाचा मागपुढं जर वेळ झाला तर या टायमिंगमध्ये परमार्गाची जी सोपवलेली सेवा आहे, जी स्वच्छता आहे, कोणाकडे काही आश्रमचं बांधकामाशी संबंधित काम असेल, झाडपूस मंदिराची किंवा पटांगण झाडायचा व्यापार असेल, कोणाचे लाकडं तोडायचे व्यापार असतील, अशी जी मार्गाची भिन्न भिन्न वेगवेगळी सेवा आहे ती सेवा सर्व विद्यार्थीगण आपापल्या शक्तीप्रमाणे करतात. आणि त्याच्यानंतर मग 5:30 ते 6:30 या टायमिंगमध्ये महिला पुन्हा संध्याकाळची देवपूजा होती महिला विभागाची. महिला विभागाची देवपूजा आरती झाल्यानंतर मग 7:45 ते 8:15 पुरुष विभागाची देवपूजा आणि आरती होते. मग ते झाल्यानंतर पुन्हा रात्रीची जे व्याळी आहे, रात्रीचं जेवण ते मार्गामध्ये सर्वांना दिलं जातं. त्याच्यानंतर पुन्हा अभ्यासाची वेळ,
विद्यार्थी पुन्हा अभ्यासाला बसतात आपापल्या पट्टीवर किंवा जिथे त्यांना सोयीस्कर वाटेल. तर असं ह्या महानुभाव आश्रम शिक्षण संस्था संवत्सर ब्रह्मविद्या पाठशाला संवत्सर ह्या ठिकाणची एक विशेष महती आहे. आदरणीय मोठे बाबाजी जे आहेत प्रकांड विद्वत्तेने परिपूर्ण असून आणि स्वभावाने एकदम नम्र, कसलाही गर्व न बाळगता सर्व विद्यार्थ्यांना ब्रह्मविद्या अध्ययन करवतात. आणि जे भिक्षुक वासनिक इत्यादी वर्ग जे इथे आश्रमामध्ये येतात त्यांचीही बाबाजी अगदी नम्रतेने आणि प्रेमळपणे श्रद्धा भक्तिभावाने त्यांची जी काही सेवा असेल ती बाबाजी आणि मार्गमंडळी स्वतः करतात. धन्यवाद. मंडळी, माझी फॅमिली जेव्हा भेटते, माझी फॅमिली आता मान ब्युटी चॅनलचीच फॅमिली आहे असंच मी नेहमी म्हणत असतो, या फॅमिलीतील जेव्हा माझे सदस्य मला भेटतात खूप खूप आनंद होतो. असेच अरविंद दादा, आरवीहून स्पेशली, आरवी म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये येतं, तेथून स्पेशली ते स्थानदर्शन करत करत संवत्सर येथे आले आणि योगायोगाने भगवंताची कृपा दादांची आमची आज भेट झाली. खूप आनंद झाला दादांना भेटून. 2 वर्षापासून दादा आपल्याबद्दल आणि चॅनलबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्यावी. मी अरविंद तवर, आरवी वर्धा जिल्हा. गेल्या 2-3 वर्षापासून बहुतेक चॅनल सुरू झालं तेव्हापासूनच मी हे यूट्यूब बघतो, कारण त्यावेळेस यूट्यूबला बाकी असे कोणतीही माहिती देणारे चॅनल नव्हते आणि हेच चॅनल पहिल्यांदा मिळालं, त्यामुळे मला फार सहकार्य लाभलं की कोणतेही मास्थान करायचे असले तर आपल्याला आता आपण एक हक्काने फोन लावून यांना कमीत कमी रस्ता विचारू शकतो. आणि तसं करता मी 1-2 मते भाऊ यांना फोन पण लावला, पंथी असल्यामुळे त्यांनी मला मार्गदर्शन पण केलं की इकडचा रस्ता पैठण साईडची ॲक्च्युली गोष्ट होती, तिकडचे मला मास्थान त्यांनी सांगितले रस्त्याने. आणि परत कारण नकाशा असा प्रॉपर उपलब्ध नव्हता, गुगलवर वगैरे जरी सर्च केलं तरी प्रॉपर रस्ता मिळतोच असं नाही, परंतु जे जाऊन आले आहेत मुळात त्यांना हे सर्व अडचणी माहीत असतात, त्या अडचणी पण आपल्याला सांगतात. आणि कधीकधी महास्थान जर उघडे असले आपले पैठणचे जर ते याच्या जलसागरमध्ये उघडे असले तर वगैरे ते माहिती देतात आणि त्यामुळे बऱ्याचशा लोकांना न घडणारे महास्थान आपल्याला यांच्या प्रेरणेने म्हणा की यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला ते पण वेळोवेळी घडत राहतात. असं यांचं सहकार्य पंथीयसाठी अनमोल आहे आणि असंच सहकार्य यांनी परत राहावं, यांच्या यूट्यूब चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा अशी भेट होत राहावं, हे देवांनी आता एक योगायोगाने भेट घडवली, हेच बरेच दिवसाचं मी यांचं नाव ऐकलं होतं, भेटण्याची तळमळ होती पण कुठं भेटणार हे माहिती नव्हतं. सृष्टी गोल आहे, भेटणार तुम्हाला कुठे, सृष्टी गोल आहे, कोणी सृष्टी गोल आहे, पृथ्वी गोल आहे, त्यामुळे जो ज्या माणसाची आपण ओढ करतो तो माणूस कुठेतरी केव्हातरी कसा तरी भेटणार हे एवढं पक्क माझा विश्वास होता. आणि एका देवस्थानच्या ठिकाणी भेटणार एवढं काही जाणलं नव्हतं, परंतु ते घडलं
त्यामुळे मी त्यांचे पुन्हा मनापासून धन्यवाद करतो आणि आमच्या पूर्ण तवर फॅमिली आरवीकडूनच त्या परिवाराचे त्या यूट्यूब चॅनलचे मी धन्यवाद करतो आणि असंच यांचा प्रवास सुरू राहो आणि हे भरपूर देणार आहे. कारण जे महास्थान लीळा क्षेत्रामध्ये तुम्ही प्रत्यक्ष ऐकले पाहिले नाही ते पण ते सर्व सांगणार, त्यामुळे त्यांचे आता कसे धन्यवाद द्यावं ही मला शब्द सुचत नाही. तेव्हा दंडवत प्रणाम. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण प्रवीणसोबत वंदन केलं. बाबाजींनी सुंदर श्रीला सांगितली, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र संवत्सर या मंदिराचा या आश्रमाचा खूप मोठा इतिहास आहे. तो जाणून घेण्यासाठी आपल्याला श्री क्षेत्र संवत्सरला यावं लागेल, बाबाजींच्या सन्निधानात थोडा वेळ काढावा लागेल आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळा ऐकत ऐकत सहजच आपल्याला एक वेगळी अनुभूती येथे येऊन जाईल. मागे एकदा शूटसाठी आलो होतो. या आश्रमाचे मठाधिपती आचार्य स्वतः आचरण करताना सेवा करताना आम्हाला दिसले होते. आमचे अक्षरशः हातपाय हे गळून पडले होते. आम्ही सर्व काम सोडून दिलं होतं पण पुन्हा आज स्थानदर्शनाच्या शूटसाठी आलो. प्रवीणचा माझा सकाळीच विषय झाला. 31 जुलै 2022 या दिवशी शूटला आलो होतो. त्यानंतरला आज 10 मार्च 2024 जवळपास 1.5 वर्षाचा हा कालावधी निघून गेला. म्हणून म्हणतोय खूप सारं महत्त्व या स्थानाचं आहे, त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल आणि येण्यासाठी मात्र मार्ग जाणून घ्यावा लागेल तो पुढील प्रमाणे. श्री क्षेत्र संवत्सर हे जे गाव आहे हे कोपरगावच्या अतिशय जवळ आहे. फक्त 5 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती कोपरगावपासून वैजापूर रोडवरती हे गाव आहे. छत्रपती संभाजीनगरचा तालुका वैजापूर जवळपास 70 किलोमीटरचं अंतर. तेथून वैजापूरपासून शिर्डी रोडवरती फक्त 25 किलोमीटरच्या अंतरावरती श्री क्षेत्र संवत्सर हे गाव आहे. त्याचप्रमाणे आपण शिर्डीकडून जर वैजापूरकडे जर जाणार असाल तर शिर्डीपासून फक्त 16 किलोमीटरच्या अंतरावरती गोदावरी नदीच्या तीरावरती आमच्या स्वामींचं हे सुंदर स्थान आहे, मंदिर आहे. बंधूंनो, आपल्या परिवारासह हे स्थान वंदन करण्यासाठी आपण एकदा यायलाच पाहिजे. तर तुम्ही नक्की याल ही मी आशा बाळगतो. अशा प्रकारे आपण स्थान वंदन केलेलं आहे, देवाला विडा अर्पण केला, महात्म्यांचं दर्शन घेतलं, महात्म्यांकडून इथली स्थानाची लिहा जाणून घेतलेली आहे. तर आता विनंती, प्रेमाची विनंती तुमच्या सगळ्यांसाठी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना, सगळ्यांना शेअर करा, सगळ्यांना स्थानदर्शनासाठी घेऊन या आणि कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आमचं काम कसं वाटलं. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं, आम्हाला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. असेच आमचे साथ देत राहा. तोपर्यंत दंडवत.